त्याचबरोबर देसाई गावचे आमचे ज्येष्ठ नागरिक सज्जनजी म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सामना सुरू होतोय. एस पी यांचा इशारा येतोय मॅच ऑन. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे आजदे टीमची. आजदे संघ 12 प्रतिनिधी पाठवा आपला. सनीला पाहतोय स्ट्राईक वरती पहिलाच बॉल आणि या ठिकाणी दांडी गोल. पहिल्याच बॉल वरती एज लागून मात्र चेंडू यष्ट्यान वरती आदळला आणि पहिला झक्का मिळालाय तो या आजदे टीमला. प्रतिनिधी पाठवायचा केशव. ओके आहे तर पहिल्याच चेंडूवरती धक्का लागलाय. गोलंदाज पाहतोय मयूरला. पहिलं षटक घेऊन आलाय रिची म्हात्रे प्रतिष्ठान 11 देसाई या टीम कडून आणि वन डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये आलाय तो यश डावकरी. आताचा फलंदाज पहा मिळतोय आपल्याला. 5 षटकांचा हा सामना आहे देसाई विपक्ष आजदे. मयूरचा हा बॉल पडल्यानंतर एस्टेनच्या वरून जाताना पाहायला मिळाला. अतिशय चांगला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं आणि या दुसरा चेंडू निर्धाव फेकत असताना तर अद्याप खातं खुलं गेलं नाहीये. कारण मयूरचा विचार केला यावर्षी अत्यंत भन्नाट फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी बऱ्याच वेळा पाहायला मिळाली. आता मात्र उकळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल एकेरी धाव. इथे मात्र एकवटली जाते एकेरी धाबेने संघाचं आणि स्वतःच खातं खुलं केलं जातं 1 या धावसंख्येवरती. आज मात्र आपण पाहिलं तर पहिला सामना आर एम सोनारपाडा विपक्ष म्हाताडी या दोन टीममध्ये झाला आणि आर एम सोनारपाडा टीमने तो सामना जिंकलाय. दुसरा सामना या विद्यमान सामना पाहायला मिळतो मैदानावरती. एकीकडे देसाई आणि त्याला फाईट करते तो आजदे संघ. पहिल्या षटकामध्ये आहोत आपण आणि पहिल्या षटकात मयूर आताचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. दुसरे धावेचा कॉल या ठिकाणी होता मात्र नकार दिला जातोय आणि तोपर्यंत मिळाली ती एकच धाव एकेरी धाबेने. मात्र स्ट्राईकला रोटेट खेळला जातोय या मैदानावरती. पाहतोय आपण कालचा दिवस सुद्धा खऱ्या अर्थाने फार चांगला. तर कालची एक मॅच पेंडिंग आहे सापार्डे विपक्ष ओमसाई आगासन यांच्यामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक समोर आणि अतिशय सुरेख झेल टिपला जातोय. राहुल भोईर होते डीप मिड विकेट मध्ये. सुरेख झेल टिपला फलंदाज बाद होतोय आणि पहिला धक्का लागतोय तो आजदे टीमला. हे संघ फक्त 25 मिनिटाचा अवधी आहे या लक्षात ठेवा आपण आणि सामना लगेच सुरू करा. कारण ही स्पर्धा पाहतोय आपण एकवीरा आई क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक
ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे ते मनसेचे सर्वात लोकप्रिय एकमेव आमदार सन्माननीय राजू शेठ पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे आणि या स्पर्धेचे सर्वसर्वे सन्माननीय मोतीरामदादा दळवी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संकल्पनाने साकारलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, उद्या मात्र ग्रँड फिनाले असेल, मेगा फायनल उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. तर गोलंदाज नितीन पाटील एक क्रिकेटमध्ये मुरब्बी खेळाडू, या बेलेस पटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, मात्र राहुल भोईर आल्यात चेंडूवर ते डीप एक्स्ट्रा कव्हरवरून, तोपर्यंत ते दोन धावा अंकित केल्या जातात. तर याच दरम्यान मातडीगावचे सन्माननीय जीवनजी पाटील यांचं या मंचावरती आगमन झालंय, हार्दिक सहर्षी स्वागत. पहिल्याच बॉलवरती दोन धाबा एकपटल्या गेल्यात, स्ट्राईकवरती दर्शनला पाहतोय आपण, नॉन स्ट्राईकला तुषार, दर्शनसाठी हा बॉल वेगाने खेळायचा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र आकाशाला चेंडूवरती आकाश पाडील, तोपर्यंत येते दुसरी धाव अंकित केली जातोय. चांगली स्ट्रॅटेजी आखली गेली आहे या ठिकाणी, क्षेत्ररक्षण मात्र एकदम कसोशीने करत असताना टीम देसाई संघ आपल्याला पाळा मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण नितीन पाटील, ज्याने बरीच वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळल्यात. आकाशची मात्र द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का, मात्र नाही आहे. स्टंपला चेंडू फक्त फेकून द्यायचा होता स्टंपवरती, मात्र तसं काही घडलं नाही आहे आणि या दोन धावा पुन्हा एकदा मिळाल्यात त्या आजदे टीमला. अद्यापि धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो आजदे संघाला, कारण पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद झाला, त्याच्यानंतर दोन चेंडूनंतर पुन्हा एक धक्का बसला, त्यामुळे ते दोन बाद स्थिती निर्माण झाली आहे आजदे टीमची पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. आताचा बॉल फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक आणि मात्र लॉलीपॉप झेल या ठिकाणी ड्रॉप केला. आकाशला पाहतोय, काल सुद्धा आकाशने मात्र नागावच्या मैदानावरती असाच एक साधा सोपा झेल सोडला होता, मग ते त्याला सोपे झेल मिळत नाहीये आणि जे कटिंग झेल असतात ते मात्र ते पकडतो. बऱ्याच वेळा पाहिलं आकाशला, चांगला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र यावेळेस एकच धाव, धावपळकावरती धावसंख्या डबल डिजिटमध्ये अर्थातच दुहेरी अंकामध्ये स्थिरावताना पाहायला मिळतोय दहा या आकड्यावरती. आताचा बॉल शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि चेंडू गेलाय तो एस टी रक्षकाच्या हातामध्ये. एक डाड बॉलची सांगता पाहायला मिळतोय, खूप चांगली गोलंदाजी पाहतोय आपण, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अद्याप एकही खराब चेंडू फेकला नाही आहे या दुसऱ्या षटकामध्ये. स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते नितीन पाटीलच्या वतीने. आताचा बॉल यॉर्क लाईन होता, चेंडूला ड्राईव्ह करतोय हितेश आहे समोर आणि तोपर्यंत मिळाली आहे ती सिंगल. सिंगलने मात्र षटकाची सांगता होते, 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि 12 चेंडूवरती एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना टीम आजदे संघ जाऊन पोहोचतोय तो 2-11 या धावसंख्येवरती. तर येथे मॅनेंटरी पॉवरप्लेच्या दोन षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक मयूरने फेकलं, मयूर मात्रेने, त्याने फक्त 3 धाबा खर्च केल्या. दुसरं षटक नितीन पाटीलने फेकलं आणि त्याने मात्र 8 धाबा खर्च केल्या. एकूण टोटल पाहिलं तर धावसंख्या धावपळकावरती 11. तिसरं षटक गोलंदाज पाहतोय दिलीप पाटीलला, फिरकीचा जादूगार, आणि फिरकी म्हटलं की नेहमीच नाव समोर येते ते देसाई गावचं, कारण बरेच खेळाडू बरेच गोलंदाज हे फिरकीचे असतात आणि पुन्हा एकदा फिरकी या ठिकाणी प्रभावी ठरेल का. दिलीप पाटीलला पाहतोय तिसऱ्या षटक, पहिलाच बॉल अतिशय चांगला होता,
फलंदाजाचं दुर्दैव की चेंडू एष्ट्यांवरती आदळला नाही आहे, कारण जसा टप्पा पडला तसं चेंडू थोडासा बाउन्स झाला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बिसावला जातोय. डॉट चेंडूची सांगता पाळा मिळतो आपल्याला. राऊंडी विकेट गोलंदाजी मार्गवरती काल सुद्धा पाहिलं, नागावच्या मैदानावरती सुरेख गोलंदाजी केली होती दिलीप पाटीलने. आताचा बाल शपण होल केल्यात, चेंडू जाईल लांगलेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत तेथे पहा, पुढे निघाले आणि तोपर्यंत येते राहुल होते आणि तोपर्यंत येते दोन धावा अंकित केल्या जातात. जास्त चेंडू हवेमध्ये संचार करत होता आणि त्यामुळे चेंडू जसा पडला बाळू पाटील तसा थोडा जागेवरती थांबला, त्यामुळे ते या दोन धावा मिळाल्या. अद्याप धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो, मात्र या आज जे टीमला खेळ करत असताना पहिल्या सत्रामध्ये आहोत आपण. स्विच इट करण्याचा प्रयत्न लेट कट खेळला जातोय, पाहे का आगळा वेगळा फटका. या ठिकाणी पाळा मिळाला, अगोदर पोझिशन घेतली आणि त्याच्यानंतर जसा चेंडू ऑफ साईडला पडला तशी मात्र बॅट फक्त आडवी गेली, त्यामुळे ते एक धाव मिळाली आहे. 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. दर्शनसाठी हा चेंडू होता, पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, आता मात्र वेगाने दुसरी धाव पूर्ण करेल का, यस. आणि येथे दोन धावा पुन्हा एकदा अंकित केल्या जातात. जरी सुद्धा चौकार षटकार येत नसले तरी सुद्धा मात्र येथे धावांना मात्र स्कोर कार्ड आहे तो फक्त अर्था ठेवण्याचं काम केलं. या ठिकाणी स्कोर कार्डला पुढे नेण्याचं काम केलं जातंय दोन फलंदाजांच्या वतीने. दर्शन आणि तुषार हे दोन फलंदाज पाहतोय आपण आज जे टीमच्या वतीने. या वेळेस थोडासा अतिरिक्त बाउन्स देण्याचा प्रयत्न, चेंडू जसा पडला तसा आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग झाला आणि आणखीन एक डार्ट चेंडूची सांगता. कारण फिरकी म्हटलं की निश्चित मोठ्या मोठ्या खेळाडूंना खेळण्यासाठी ते खूप त्रास होत असतो फिरकीचं. आताचा बाल या ठिकाणी बॅटचा कडा लागली होती आणि चेंडू जातोय सिली मिड ऑफला आलाय आणि तोपर्यंत सिंगल. ते मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकात पाहतोय आपण धावसंख्या धावपळकावरती 18 चेंडूंच्या सांगतेनंतर 17 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात आज जे संघ प्रथम फलंदाजी करत असताना. चला नेक्स्ट मॅचसाठी आपण टॉससाठी रेडी राहा. रायते विपक्ष दिवा या दोन टीममध्ये सामना असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चित आमच्या आयोजन कमिटीशी आपण संपर्क करा. रायते आणि दिवा यांच्याकडून राज आहेत आमचे आगासनचे, थँक्यू डीजे. त्याचबरोबर ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आमचे जितू गोंदले त्याचबरोबर निकेश पाटील आणि हितेश गोंदले हे काम करतात. या ठिकाणी एज लागली होती, चेंडू मात्र ऑफ स्टंपला पिचिंग झाला. एक धाव अंकित केली जातोय धावपळकावरती. गोलंदाज पाहतोय चौथ्या षटकामध्ये भावेश आल्यात. तर हेमंत नाईक यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय, सहर्ष स्वागत.
आताचा बाल चांगला होता, जागा बनवून खेळला 200 त्रेचाळीस चेंडूच्या मागे धावतात, मात्र चेंडू जसा पडला तसा जागेवरती थांबला आणि तिसरी धाव येते मात्र कंप्लीट होईल का? यस नो नो, आणि येते मात्र एक धाव शॉर्ट आहे. पहा अगोदरच धावांचा दुष्काळ आणि तिसरी धाव घेत असताना धावबाद झालाय फलंदाज, त्याच्यामुळे धावा मिळतील त्या दोन आणि त्याच्यात एक शॉट म्हणजे एकच धाव मिळेल. संघ दातिवली आयोजित आमदार चषक स्पर्धा आपण पाहतोय. तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आहोत आपण. याबिलस फटका चांगला, स्वीट साऊंड, चेंडू जाईल आर पार ग्राउंड पार, संघर्षमय षटकार. जीसी गोलंदाजी केली आहे टीम देसाईने आणि पहिल्याच बॉलवरती आलेल्या षटकाराने आघात केला जातोय. पंच वाईड चिकून करत असताना पहिला चेंडू अवांतर फेकळा जातोय. गोलंदाज पाहतोय पण भाबेच्या वतीने आणि येणारा फलंदाज ज्याने अमोल याने मात्र पहिल्या तर मिडिल स्ट्राईक वरती पाहा मिळतोय आपल्याला. या बेलेस चेंडू उंचावरती आहे, दर्शन मात्र बाद झाले त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला जातोय ज्युनियर नितीन. बाद झालेत. या बेलेस पुन्हा एकदा फटका पसलाय, बराच वेळ चेंडू अभियत, गोलंदाज स्वतः गोलंदाजी मार्क वरती पुढे सरकलाय आणि साधा सोपा झेल ड्रॉप झालाय. संधी होती गोलंदाज या ठिकाणी पाहिलं तर भावेशला कॉट एम बॉल करण्याची. आता मात्र फलंदाज मैदानावरती पाहतोय विनोद काळन, एक सन्माननीय नगरसेवक, एक डॅशिंग नेतृत्व या आजे गावचे आणबान शान आणि ज्यांच्या नावाची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नेहमी चर्चा असते कारण विकास कामांना ज्यांनी गती दिली आहे ते सन्माननीय स्वीकृत नगरसेवक विनोदजी काळन मैदानावरती पाहायला मिळतात आपल्याला. आत्ताचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, थोडासा चेंडू बॉडीला टच झालाय त्यामुळे चेंडू गेलाय तर डाट आणि इथून झाली आहे षटकाची सांगता. एकूण पाहिलं तर एकंदरीत मैदानावरती अद्यापपर्यंत 24 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे 4 षटकं कंप्लीट झाल्यात आणि या 24 चेंडूवरती विचार केला तर एकच षटकार आलाय आजे टीमच्या वतीने. टोटल धावसंख्या पाहिली तर 27 धाबा धावपळकावरती आहेत. अद्याप शेवटचं षटक बाकी आहे, शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल ती टीम आजे संघाला. एकंदरीत या मैदानाचा इतिहास पाहिला तर येथे धावांसाठी संघर्ष करावा लागतोय कारण सकाळचे 17 आणि सकाळचे ठीक 11:15 होतात आणि थोडीशी कावळीना सकाळी थंडी जाणवली आहे त्यामुळे येथे मैदानावरती पीचवरती पाहिलं तर मॉश्चर सकाळी पाहायला मिळालं त्यामुळे येथे धावा कमी आणि धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. मग ते जसजशी खेळपट्टी तापेल गरम होईल तसतसे धावा येथे पाहायला मिळतील त्या मैदानावरती. आता शेवटचं स्लॉगिंगवरचं षडक पुन्हा एकदा दिलीप पाडील ला पाचारण केलं जात आहे, पाचवा आणि अंतिम आपल्या या कोट्यातील षडक घेऊन आल्यात. समोर अमोल फलंदाज स्ट्राईक वरती, पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेला मात्र तोपर्यंत येते 2 धावा.
सहजरित्या अंकित केल्या जातात. 29 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला आहे. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर माताडे संघाने फलंदाजी करत असताना मगाशी मात्र 47 धावा केल्या होत्या. एक पाषाडकामध्ये यावेळेस चांगला बाल होता समजला नाही आहे आणि चेंडू जातोय तो निर्धाव दाट चेंडू आपल्या पाळ मिळतोय. दाट चेंडूची सांगता 29 आकड्यावरती संघ खेळत असताना आताचा बाळ पुन्हा एकदा फ्लाईट देण्याचा प्रयत्न. पहा चेंडू कसे इनकटर होतात, पडल्यानंतर मात्र लगेचच वळण घेतात आणि जो फलंदाजाचा खेळण्याचा अंदाज असतो ना तो कुठेतरी चुकलेला पाळ मिळतो आपल्याला, त्यामुळे ते आणखीन एक चेंडू दाट गेलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळ्यात डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आकाश, मात्र धाव मिळेल ती फक्त एकच, एकेरी दुहेरी धावा जास्त करून या मैदानावरती आपल्याला पाळा मिळाल्या. चला रायते संघ आणि दिवा संघ आपण रेडी राहा जेणेकरून सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस केला जाईल. हुक करतात चेंडूला, बराच वेळ चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये होता, येथे एक धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जातोय. पुन्हा एकदा हुक केला जातोय, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. शेवटच्या बॉलवरती शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळवले आणि एकंदरीत खेळाचं पहिलं सत्र अर्थातच पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय आणि पूर्वार्धामध्ये धाबा केल्या ते एकूण 32 धाबा आणि 33 धाबांची गरज असेल ती मात्र या टीम देसाई संघाला. लक्ष्मणजी पुरे साहेब यांचं या मंचावरती आगमन होतोय. मोस्ट वेलकम सर, आपण या आपलं या आमदार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या खांद्यावरती स्वच्छतेची जबाबदारी दिली आहे आणि आज सुद्धा पाहिलं तर प्रत्येक नगरपालिकेमध्ये मात्र स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक सन्माननीय एकनाथजी मोतीराळे साहेब सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. त्याचबरोबर दत्ताजी वनमाळी हे सुद्धा उपस्थित मंचावरती आपल्याला पूर्ण कमिटी पाहायला मिळते. तर याच दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय दिवा प्रभाग समितीचे उपमुख्य स्वच्छता निरीक्षक सन्माननीय लक्ष्मणजी पुरी साहेब यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करेन की आपण आपला मान स्वीकारायचा आहे आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय मोतीरामदादा दळवे यांना मी इन्व्हाइट करतोय या आपण पुढे आणि आपल्या शुभहस्ते ज्यांच्या खांद्यावरती स्वच्छतेची जबाबदारी आहे अशा व्यक्तींकडे वेळ खूप कमी असतो, मात्र जो वेळ त्यांच्याकडे मिळतोय ते मात्र ते निश्चितच्या या टुर्नामेंटला भेट देत असतात. कारण आज पाहिलं तर पूर्ण भारतभर ही स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि त्यातले त्यात आमचे स्वच्छता निरीक्षक सन्माननीय लक्ष्मणजी पुरी साहेब यांचा यथोचित या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. मायाची शाळ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातोय. त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक सन्माननीय एकनाथजी मोतीराळे साहेब हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. साहेबांचा सन्मान सुद्धा आमचे मोतीरामदादा दळवे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर आमचे महेश धर्माव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण मंचावरती यावा. या मंचावरती
आपण पाहू शकता स्क्रीनवरती साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेचे आमचे आयोजक बाळादादा आणि त्याचबरोबर मोतीरामदादा दळवे यांच्या शिवासे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. धन्यवाद साहेब, आपण आलात, आपला वेळ या स्पर्धेसाठी दिला, थँक्यू, हॅव अ सीट. त्याचबरोबर दत्तात्रय वडमाळी हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. तर साहेबांना विनंती आहे की आपण यावं आणि या मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर मंचावरती सोमनाथ गोरपेकर हे सुद्धा उपस्थित आहेत, तर आमचे नागावगावचे. त्याचबरोबर दीपकजी शेलार हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. तर ज्या पाहुण्यांची नावं घेतलीत आपण या मंचावरती त्यांचा शुभ सन्मान होतोय. सामना सुरू झालाय, जाऊया आपण या, तर जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये जेथे आमचे सिनियर समालोचक आहेत बाळूदादा पाटील. थँक्यू जगदीश. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवला आणि लँड कुठे झाला? सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या धावपळ कधी 6-33 धावांचं लक्ष. अमोल पुढे बॅकफुट गेले, स्क्वेअर कट केला, इनफील्डला भेदून चेंडू जातो. या वेळेला स्वीप कवर रिजन मधून सीमा पार चौकार. रायते आणि दिव्या संघाचे संघनायक भाल संघाचे जर कोणी प्रतिनिधी खेळाडू आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अमोल गोलंदाजी मार्कवर करत 33 धावा आहेत, त्या डिफेन्स कर संरक्षण करायचं, पण 33 धावांचं संरक्षण करता 10 धावा दिल्या आहेत. सुरेख फलंदाजी करतो आकाश, आकाश विकास दोघ बंधुराज. पुढे गोलंदाजी मार्कवर अमोल आमच्या समाज कक्षा येणेकडून राईट आर्म ओवर दिकडनं मारा करतोय. अच्छा ऑन साईडला हुक करायचा होता या वेळेला, चेंडू व्यवस्थित आपण मिळले तर यावेळेला मिडल झाला नव्हता. यावेळेला एक धाव इथे आपण मिळले तर लेगबायच्या स्वरूपात कम्प्लीट केली जाते. दस सगळ्या धावपण कधी आपण पाहू शकता. शरीराचा वेध घेतला जातो चेंडूने. 11 धावा करता 33 धावांचं लक्ष, 22 धावा अजूनही पाहिजेत. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर अमोल स्ट्राईक एनला विकास झकास कामगिरी करतोय का पाहायचंय. चार चेंडू झालेत, 11 धावा धावफल करते. विकास पाहिजे तर कशाप्रकारे फलंदाजी देतो. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण. हा चेंडू ऑन साईडला शपल होऊन पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला. या वेळेला चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमार शपार, दे धनादन षटकार. देखील आम्ही पुकारू, पण बक्षीस देण्याचं नाव सांगा. 3 षटकाराला रिची म्हात्रे यांच्या स्मरणार्थ बघा 1000 रुपये आलेत. जे पारितोषिक देतात त्या दादांना विनंती करील की आपण आपलं नाव लिहून द्या आम्हाला. अमोल चेंडू बघा, आकाशला काही समजत नाहीये, विकासला मात्र आपण चेंडू समजत नाही. आकाश नॉन स्ट्राईकला आहे असं वाटलं की थोडस बॉडी लाईनवरती चेंडू आला होता. यावेळेला शरीराचा वेध घेतला, डॉट चेंडूची समाप्ती. पहिलाच आपण षटक समाप्त झाला. धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता 17 धावा, 33 धावांची गरज असताना 17 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. उर्वरित कर समीकरण असणारे येणारे 24 चेंडू 16 धावांची गरज आहे. मॅडम मंचावरती जातोय जेथे एक शुभ सन्मान केला जाईल. मी मगाशी पण सांगितलं की क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान देणाऱ्या व्यक्ती आपल्याला क्वचितच पाहायला मिळतात, आणि ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी ज्याप्रमाणे आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून आपलं क्रिकेट इज देवता मानत ते मात्र क्रिकेटवरती अधिराज्य गाजवले ते आमचे देसाई गावचे सन्माननीय प्रमोददादा म्हात्रे यांचासुद्धा सन्मान या मंचावरती केला जाईल. मी किरण दळवे यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते प्रमोददादा म्हात्रे लेजंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने एक काळ गाजवला आणि आत्तासुद्धा क्रिकेटवरती कालसुद्धा त्यांना मैदानात पाहिलं, कारण त्यांचे खेळाडू कमी होते, थोडेसे इंजुरेड आहेत, मात्र तरीसुद्धा मैदानामध्ये ते काळ उतरले होते. त्यांचा सन्मान किरण दळवे यांच्या शुभहस्ते केला जाईल. त्याचबरोबर प्रभाकर दळवे यांना मी विनंती करतो की म्हातारडे गावचे जीवन पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी होतोय. तर प्रभाकर दळवे यांचे शुभहस्ते जीवन पाटील यांचा सन्मान केला जाईल. ओ टू बाळू पाटील. थँक्यू. धावसंख्या धावपळ कधी 21 धावा आपण पाहू शकता. 12 धावांची गरज अजूनही.
चेंडू खोलवर टप्प्याचा होता. कार्पेट ड्राइव बघायला मिळाला. शॉर्ट मिडकटला चांगले क्षेत्र होते. एक धावी ते कंप्लीट केले. दोन बंधू राजेत आपण पाहू शकतो, विकास आणि आकाश. आता आपण पहिले तर विकास येतोय. विनोद काळेन गोलंदाजी मार्कवर राईट टाइम ओव्हर तिकडे मारा करतोय. 33 धावा हफल कधी लागले होते. 32 धावा आणि 33 धावा इथे करायचे आहेत. स्वर्गीयची मात्री प्रतिष्ठान देसाई संघाला 22 झाले. 11 धावांची अजून करतोय. विनोद गोलंदाजी मार्कवर टाकला. विकास चंडू ऑन साइडला खेळायचा होता. प्रचंड वेग होता यावेळेला फटक्यामध्ये. फटका आपण म्हटलं ताकदीने खेळायचा प्रयत्न केला, पण डॉट चेंडूची सामर्थ्य चांगली गोलंदाजी करतो विनोद यावेळेला. लाईन आणि लेंथ बघितली. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय विनोद. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो शॅकला. विकास शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेला. आपण फुल करायचा होता व्यवस्थित. चेंडू बघितला तर बॅटचा संपर्क येतोय. चेंडू जातोय यावेळेला. मिड विकेटला मिस फील्ड झाली आहे. दुसऱ्या अटेममध्ये चेंडू फीड केला जातो. धावसंख्या 10 फलकडे आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. हळूहळू लक्ष त्या लक्षाकडे देखील आपण पाहिले तर वाटचाल करताना देसाई संघ नाणेफेक जिंकली आणि कमी धावात रोखला आज देस संघाला. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर विनोद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. फलंदाजाला काही कळायच्या आधी चेंडू यशक्षाच्या हातात. डॉट चेंडूची समाप्ती. प्रयत्न खूप चांगले करतो यावेळेला विनोद काळेन, पण यश मिळत नाहीये. अतिशय सुरेख गोलंदाजी. धावफल करते आपण पहिले तर धावा लागल्या ते आपण 24. अजूनही विचार केला तर 9 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेला एस त्यांचा वेध घेतो. फुल टॉस चेंडू तर जास्त शपल झाले आणि पहिला फलंदाज इथं बाद होतोय. आपण म्हणतो विकासच्या स्वरूपात. आपण पहिले तर ऋषी म्हात्रे प्रमोद म्हात्रेचे सुपुत्र म्हणजे आपण सुखदेव काकांचा नातू. तिसरी पिढी मैदानात आपण पाहू शकतो. खर्डी संघाचे संघनायक जर आपण अजूनच संपर्क साधा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. यश आहे. यश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला. आकाश त्याच्यात आकाश कशाप्रकारे फलंदाजी करतो. 9 धावांची गरज आहे. 24 धाव झाले. स्पीड आक्रमण. हा चेंडू खूप चांगला आहे. बॉटमचा वापर केला. सॉफ्ट आणि चेंडूला ढकलतो यावेळेला. लॉंगअपला चेंडू येतो जोपर्यंत सनी चेंडूला फीड करतोय. 2 धावांचा अवधी आहे. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला. 26 धावा. 7 धावींची गरज आहे. अनिकेत निगुकर देखील येत आहेत. स्वागत आहे अनिकेत. अतिशय आक्रमक असा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू कौदिक खार्डी संघातील. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग. चेंडू करतो हवाई सफर. मिळून देतो आकाशला आणि संघाला 6 धावा. षटकार. एक धावेची गरज आहे. काय फटका होता आकाशच्या बॅट मधून. आकाश विकास हेलिकॉप्टर शॉट खूप चांगले खेळतात. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर उडवला आणि लँड देखील कुठे झालं होतं. लॉंगन सीमारेषा पार. फुलटॉस. ताकद बघा किती आहे. चेंडू जातो यावेळेला वनिश लॉंगन आणि मिडविकेटच्या मधून. षटकार आणि सामना इथे संपून टाकला आपल्या स्टाईलने. देसाई संघ विजय संपादक करतो. विजय संघाचे अभिनंदन आणि या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद देतो आज देश संघाला. तर पुन्हा एकदा मंचावरती सन्मान केला जातोय, कारण स्पर्धा खूप मोठी आहे आणि या स्पर्धेचा लुक आपण पाहायला मिळतो आपल्याला. त्यामुळे येते जे दातिवली संघाचे 40+ खेळाडू आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी प्रथम शिरीष म्हात्रे यांना इन्व्हाइट करतोय, आपण मंचावरती यावा. शिरीष म्हात्रे